पावसाळ्याचं आणि कोकणचं माझ्या मनात एक अतूट नातं आहे. कोकण तसं तर वर्षभर सुंदरच दिसतं, पण त्याचं रूप सर्वात खुलून येतं ते म्हणजे पावसाळ्यात. कोकणामधीलच एक प्रदेश म्हणजे अलिबाग. अलिबाग हे पावसाळ्यात अतिशय नयनरम्य निसर्गविष्काराने खुलून जातो आणि त्याचे खरे सौंदर्य पाहावे तर पावसाळ्यात. सगळीकडे हिरवेगार गालिचे, खळाळून वाहणाऱ्या नद्या आणि उंच धबधबे. असाच अलिबागमधील एक सुंदर मनमोहक धबधबा म्हणजे सिद्धेश्वरचा धबधबा. पावसाळ्यात या परिसराचे सौंदर्य फारच अप्रतिम असते. याच पावसाळ्याच्या निसर्गरम्य ऋतूमध्ये मी भेट दिली ते अलिबागमधील कमी लोकांच्या नजरेस असलेल्या खंडाळे गावातील नयनरम्य अशा कातळावरून बेफिकीर कोसळणाऱ्या सिद्धेश्वर धबधब्याला. तर मग चला या भागात तुम्ही अनुभवा पावसाळ्यातील थरारक अशी सिद्धेश्वर धबधब्यावरील रॅपलिंग आणि प्रवास. नेहमी मी माझ्या पद्धतीने एकटा किंवा कमीत कमी एक दोन मित्रांना घेऊन बाईकचा प्रवास केला, परंतु यावेळी मात्र एक वेगळा अनुभव घ्यावा म्हणून एखादा ट्रेकिंग ग्रुप जॉईन करून प्रवास करण्याचे ठरविले. शनिवारी रात्री 10:30 बोरिवली येथून बस पहिला पिकअप करणार होती आणि काय, नेहमीप्रमाणे आपण उशिरा पोचलो, तब्बल 7 मिनिटे. ट्रॅफिक असल्याने कसा तरी चालत जाऊन बस पकडली आणि एका नवीन प्रवासाला सुरुवात झाली. सगळी मंडळी अनोळखी होती, पण आपल्याला एखाद्यामध्ये मिसळून जाण्यासाठी वेळ नाही लागत. मग काय, केली ना धमाल. मित्रांनो, रात्रीचे वाजलेत 2, रात्रीचे 2 वाजलेत आणि मी निघालो एका नवीन जर्नीवर, नवीन ट्रॅकवर. आज आपली भटकंती थोडी वेगळी आहे. आज आपण बाईकने प्रवास न करता करतोय, बस नाही. आज पहिल्यांदा मी अशी ग्रुप ट्रॅकिंग करतोय. खूप सारे मित्र आहेत, खूप सारे सवंगडी आहेत, फ्रेंड्स आहेत, त्यांच्यासोबत पहिल्यांदा प्रवास करतोय. आता हा समोर दिसतो तो मुंबईगाव हायवे, इकडे पेनला आणि इकडे पनवेलला. तर मित्रांनो, रात्री 10:30 ही जर्नी सुरू झाली बोरिवलीवर. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळी मंडळी अजून चढत गेली आणि अशा प्रकारे काही सगळ्यांची ओळख झाली आणि खूप आज पहिल्यांदा अशा नवीन प्रवासी सोबत, नवीन भटक्या मित्रांसोबत चाललोय मी आज सिद्धेश्वर वॉटरफॉलला. बस मधून अलिबाग येते. खूप सारी मंडळी आहेत. तर मित्रांनो, ज्यांनी ही ट्रेक आणि भटकंती ऑर्गनाईज केले त्यांचं नाव आहे किशोर. आता मित्रांनो, किशोर सोबत ओळख झाली, माझ्या मित्रात झाले आणि आज आपण जातो कुठे, आता सिद्धेश्वर वॉटरफॉल. आणि तुम्ही पाहिलं असेल की किती धमाल केली आतापर्यंत, अजून बराचसा प्रवास बाकी आहे. आपण जस्ट पनवेल क्रॉस केलं. हॅलो, मी किशोर भावी. ट्रेक शोरचा पहिलाच इव्हेंट आहे. गेल्या 7-8 वर्षापासून मी जे मोठे मोठे टेक्निकल ऍडव्हेंचर असतात, ट्रेक्स असतात, ते ऑर्गनाईज करतो. आज आम्ही चाललो सिद्धेश्वर वॉटरफॉलला रॅपलिंगसाठी. 300 ते 350 फीटची रॅपल डाऊन आम्ही इथे करणार आहोत. हा वॉटरफॉलचा भरमसाट पाऊस चालू आहे मस्त पैकी आणि पूर्ण गँग आहे आमच्यासोबत. सगळ्यांना बोरिवलीमधून पिक केलं आम्ही. आता पनवेल आणि क्रॉस केलंय. पुढे काही 1.5-2 तासात आम्ही बेस विलेजला पोहोचू. अर्ली मॉर्निंग नाश्ता वगैरे करून आम्ही ट्रेक स्टार्ट करणार आहोत आणि फर्स्ट ऑफ दी बघू. आता जे बाजूला सागरगड पण आहे, जर क्लायमेट पण डिपेंड आहे सगळं. क्लायमेट जर आपल्याला जर साथ दिली चांगली तर आपण सागरगड पण आणि वॉटरफॉल रॅपिंग करणार आहोत. सो बघू. तर मित्रांनो, असे काही प्लॅन आहे. आपण आता रात्र आहे, सकाळी या विषयावर बोलू, आणखी काही आपल्याला माहिती घेता येईल किशोर कडून. चला आता पुढच्या पण बस मध्ये मस्ती एन्जॉय करूया. चला Hey.
आणि सकाळी 4 दरम्यान आम्ही अलिबागमधील बेस व्हिलेज खंडाळे या गावात पोहोचलो. गुड मॉर्निंग मयूर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. 4 o'clock आहे काय? गुड मॉर्निंग काय? कितना बजे? एक्झॅक्ट 4 o'clock. मित्रांनो, पहाट झाले, सकाळचे वाजले 5:30. आता बेस व्हिलेजला येऊन पोहोचलो. अलिबागला पोहोचलो कुठे तर खंडाळे या गावी. खूप जमलंय रात्रभर नाचून नाचून. मित्रांनो, वाट लागली तर आता थोडा आराम करतोय. सकाळी 6 ट्रेकिंगला सुरुवात होईल आणि आज आपण रॅपलिंग पण करणार आहोत. या सगळ्याची माहिती आपल्याला किशोर देईलच. तोपर्यंत मी थोडा आराम करून घेतो. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजलेच 7. आम्ही 4 प्रॉपर इकडे पोहोचलो. त्यानंतर थोडा आराम केला, नाश्ता केला, सगळे फ्रेश झाले आणि आता निघतोय आपण सिद्धेश्वर वॉटरफॉलला, जो अलिबाग मध्ये आहे. आता सगळे बस मध्ये बसतील. आणखी थोड्या पुढे 2 किलोमीटर जाऊ. 2 किलोमीटरच्या नंतर आपली ट्रेक स्टार्ट होईल. तर तुम्हाला इथून दिसत असेल तर हा बघा, हाच आहे तो सिद्धेश्वर वॉटरफॉल. आणि इथे आपल्याला आज रॅपलिंग करायची. मी कधी केली नाही. बघूया आता कशी होते काय होते. आयुष्यामध्ये पहिल्यांदा असा प्रकार करतोय आणि मला पण माहित नव्हतं की असं ऍक्च्युली करायला भेटणार आहे. समोरच मस्त डोंगर रांग दिसते आणि डोंगर रांगामध्ये जो धबधबे आले ते दृश्य एकदम नयनरम्य आहे. पावसाळा असल्याने सगळीकडे कसं हिरवळ आली, हिरवळ खूप भारी वाटतं. इथे आम्ही स्टे केलाय, इथे काकांच्या इथे. आता सगळेजण असे निघतायत. सगळ्यांची आवरावर झाल्यानंतर आम्ही पुढे ट्रेकिंगच्या सुरुवातीच्या पॉइंटला जाण्यासाठी निघालो. आणि रॅपलिंग करताना घाबरू नकोस असं मला नमिता आणि मयूर समजावून सांगत होते. तुझे पाय ना असे असले पाहिजे. असे असले ना तर तू असं स्टँड होणार. तर तुझे पाय असे आणि असे 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 आणि बॉडी ही अशी. जर तुझी बॉडी अशी असेल ना अशी तर तू उतरणार नाही. माहिती पडलं तो प्रो रॅपलर आहे आणि तुम्ही त्याची काळजी घ्यायची. शुभमने बाई आपल्यासोबत पहिल्यांदा आले, शेवटचं नको व्हायला यायला परत. तू जसं 5 लोकांना बघशील भावा, 5 लोकांनंतर तू स्वतःहूनच एवढं कम्फर्टेबल असेल ना की अरे मी पहिल्या दुसऱ्यांना बघ. तू फक्त कुठे माहिती स्टार्टिंगला घाबरणार आहे. तुला फक्त ना बॉडी वेट ही फुल मागे घ्यायची. जोपर्यंत तू बॉडी वेट मागे नाही घेणार ना, नाहीतर तुला असा उतरणार. नाहीतर तुला इथे आणि पोटाला किंवा चेस्टला किंवा गुडघ्याला लागू शकतो. थोडेसे ना असे माती हे झाल्यामुळे ना दगड निसडतात. सो त्याच्यामुळे तू हे नको करूस. कारण असं तुला असं वाटेल की हा दगडावरती मी पाय ठेवू शकतो पण तू नाही ठेवू शकत. ऍक्च्युली सो तुला बघायचं, तू बॅलन्स करायचं की तू दगड व्यवस्थित आहे. सो तू तिथे असं काय ओके. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. तर गुड मॉर्निंग. जय शिवराय सगळ्यांना. जय शिवराय. मी स्वतःची ओळख सांगतो. मी किशोर मारी. आज एक नवीन कंपनी फाउंड करतो, ट्रेक शो. ट्रेक ऑर्गनायझर आहे मी. ट्रेक शोचा पहिला ट्रेक आहे सिद्धेश्वर वॉटरफॉल रॅपलिंग. थोडक्यात माहिती सांगतो वॉटरफॉलची. वॉटरफॉलची हाईट आहे 300-350 feet. हा अलिबाग तालुक्यामध्ये पडतो. बाजूला सागरगड पण किल्ला आहे. तर आपण आता फर्स्ट ऑफ दी वॉटरफॉल जाणार आहोत. तिथे एक महादेवाचं मंदिर पण आहे. मंदिर एक्सप्लोअर करू आपण रॅपलिंगला सुरुवात करू. पहिले बघू आता पाण्याचा फ्लो कसा आहे. जरा जास्त फ्लो वाटतोय त्या हिशोबाने आपण कुठं सेटअप लावू. थोडक्यात माहिती सांगतो. वरतून तुम्हाला व्ह्यू खूप छान भेटेल. वरती तुम्हाला एक ना कुलाबा किल्ला बघायला भेटेल. इथून खंदेरी बघायला भेटेल. कुंदेरी किल्ला बघायला भेटेल. याच पुढे मुरुड जंजीर आहे. आणि ट्रेकच्या बद्दल माहिती म्हणजे ट्रेक आपल्याला 45-1 hour लागेल वॉटरफॉल पर्यंत जायला. ट्रेक मध्ये काय करायचं की समजा कोणाला काय बसायचं असेल, दम लागलाय तर डायरेक्टली बसू नका. थोडा प्रिकॉशन घ्या. कारण आता काही स्नेक्स वगैरे असतात, इन्सेक्ट असतात, चावू शकतात. ओके, सगळे फुल स्लीव्स घाला. मच्छर वगैरे पण असतात, चावू शकतात. बाकी प्रत्येकाला आपण एक हेल्मेट आणि हार्नेस देणार आहोत रॅपलिंग साठी. प्रत्येकाने याची काळजी घ्यायची. ओके, मोस्टली सगळ्यांनी रॅपल केलं असेल. इथे काही असेल बिगिनर्स वगैरे असतील, घाबरायची काही गरज नाही. तुम्हाला भीती वाटेल या ठिकाणी. फ्लो जास्त आहे, हाईट पण जास्त आहे. तुम्हाला प्रॉपर गाईड केलं जाईल या ठिकाणी. आम्ही जसं सांगू तसं तुम्ही करा. रॅपल डाऊन 100% होणार. भीती वाटेल, थोडी फाटेल पण मजा येईल तुम्हाला. 100%.
आणि ट्रेक शो ला सगळ्यांनी फॉलो करा इंस्टावर. तुम्ही काय पोस्ट टाकत असाल स्टोरी मेन्शन करत जावा. कधी काय तुम्हाला डाऊट आला बिंदास विचारा तिथे मी असेल ओके गाईड करायला. आणि आपण पहिली गोष्ट पावसाचा आपण अंदाज घेणार आहोत की पाऊस कसा आहे काय त्या हिशोबा बरं आहे. मला वाटलं की रिस्क फॅक्टर जास्त आहे तिथे रॅपल्स बंद होऊन जाणार ओके. मग तुम्ही हे नका करू की अरे मेको पहिले जाणार आहे. आणि सगळ्यांना पेशन्स ठेवायचे कारण ऍट द टाइम आहे एकच जण खाली उतरतोय. घाई करू नका की मी पहिले जातो. प्रत्येकाला रॅपल डाऊन होईल. खाली आल्यावर नंतर पण आहे ना तिथे ना वॉटरफॉलच्या आजूबाजूला आहे ना असे रॉक्स आहे कट रॉक्स आहे तिथे जायचा प्रयत्न करू नका. जास्त शेवाळ असते चुकून वाकून तुझा पाय घसरला तर तुम्हाला इजा होऊ शकते ओके. त्याची काळजी प्रत्येकाने ही स्वतःची काळजी घ्यायची. खाली आलं मग घाई करायची नाहीये की मला जायचंय पहिले खाली असं काही करू नका. प्रॉपर इंस्ट्रक्शन पाळा आमचे. आपल्या सेफ्टीला पण पहिले प्रायोरिटी देणार आहोत. इथं जर मला वाटलं की खूप जास्त रेनफॉल होतोय अदरवाईज स्लो खूप जास्त वाढतोय असं काय मला वाटत आपण त्या ठिकाणी रॅपल डाऊन थांबू आपण कारण आपण निसर्गाच्या पुढे जाऊ शकत नाहीये. टीम मध्ये नितीन आहे सोहम आहे रोहित आहे सद्दाम आहे आणि आपल्याकडे ना ड्रोन शूट पण आहे. वेदरवर डिपेंड आहे. तर वेदर समजा आपल्याला पाऊस थांबला तर ड्रोन शूट घेईल. त्याचे शूटचं जे काय असेल कॉन्टॅक्ट तुम्ही याच्याशी करा. त्याचे काही चार्जेस वगैरे असतील हा तुम्हाला सांगेल काय असेल ते सद्दाम ओके. शूट वगैरे समजा याने घेतला तर मेन्शन वगैरे करा खूप भारी आहे. तर मी माझ्याहून सुरुवात करतो. मी किशोर माळी फ्रॉम बदलापूर ट्रेक शो. मी रोहित शिवशिंदे बदलापूर. मी सोहम कुंभार बदलापूर. नितीन कुलकर्णी बदलापूर. मयूर जाधव फ्रॉम ठाणे. सुप्रिया गोपाळे खार. मानती फ्रॉम भायकला. शीतल शिंदे लालबाग. कुणाल बामने वाकोला. अंकित गिरे वाशी. ऐश्वर्या वर्सोवा. सुष्मिता शिंदे नवी. सूरज गुप्ता वाशी. नमिता माने बँड्रा. मानस उपडे सायन. अनिश म्हात्रे दादर. ओम वडाला. रंजित वसई. आयुष शिवडी. इंतियाश मीरा रोड. प्रियंका शिवडी. सद्दाम मुंबई. शुभम वडाला. आणि मी स्वप्नील. स्वप्नील. आणि मी स्वप्नील फ्रॉम भाईंदर. मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला किशोर सरांनी इंट्रोडक्शन दिलं आणि इन्स्ट्रक्शन पण दिलेत की कसं आपल्याला रॅपिंग करायचं आहे आणि काय काय काळजी घ्यायची तर आता बघूया. मेन सांगायला गेलं तर मला खूप भीती वाटते. मला नमिताने पण मग अशी सांगितलं. आता बघूया आता काय कसं होतं. तर चला आता आपण ट्रेकला सुरू करू. एक नवीन ग्रुप जॉईन केला. एक नवीन प्रवास आहे हा ग्रुप जर्नीचा. तर बघूया आता कसा प्रवास होतो सगळा. आणि आपल्याला जायचं छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर. हरे. हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. गणपती बाप्पा. तर मित्रांनो फायनली ट्रेकला सुरुवात झाली आहे. तर मित्रांनो जस्ट निघालेलो आणि सुष्मिताच्या शूचा सोल निघाला. आता आपला देसी जुगाड करतोय आपण. लेस आपण वरती बांधतो. आता सही रे नमिता. अशी नाही इथून फर्स्ट भारी आहे. मच्छर मागून हा मी असेट नाही घेईल. इथून मागून निघेल. अजून मागे ग्रीप मिळाला. हा इथून घे. आता ह्याच्यातून टाक. अशी वरतून तिची निघेल. ऍक्च्युली ना तिचे सॉक्स काढून आणि शूज ला घालून नंतर काय करायला पाहिजे. मस्त नमिता. कोणत्या शाळेत होती? आयएस ला होती तू? आयएस ला होती. मी पण आयएस ला होतो. आयएस. मी तुला विचारणार होतो बस मध्ये. आयएस लाच होती. येस. फक्त तू पाण्यात टाकू नकोस आणि दगडावरती असं जम्प करतोय सांभाळून कर. मित्रांनो असा काय आता जस्ट प्रॉब्लेम आला आणि नमिताने मस्त सोल्युशन पण दिलं. एक्सपिरियन्स टेकर. अरे भारी. म्हणजे काय म्हणतात सोल्युशन. चिखला तर नको दगडांवरून झाला. हा ना बा असे डायव्हर्जन घेशील तर मला कसं कळेल. स्टार्ट केले ट्रॅकिंग. मित्रांनो सगळ्यांनी इक्विपमेंट डिस्ट्रीब्युट करून घेतलेत. जसं की तुम्ही पाहू शकता की नमिताकडे आहे रोप. 10 kg काय म्हणतेस काय. नमिताने रोप घेतलंय. अंकितने इथे घेतलंय. हे काय अंकित. अलिबाग पासून साधारणतः 5 ते 6 किलोमीटर अंतरावर खंडाळे गावामधून सिद्धेश्वरला यायचा मार्ग आहे.
मुख्य रस्त्यापासून साधारणतः 2 ते 3 किलोमीटर आत जंगल वाटेने चालत गेल्यावर एक मध्यम आकाराचा पाण्याचा ओढा लागतो. ओढ्याला पाणी कमी असेल तर सहज पार करता येतो. मित्रांनो, रिव्हर क्रॉसिंग लागले आणि हे असं असतं, ग्रुप ट्रॅकिंग म्हटली की आपल्याला मदतीला असतात. माती आहे, माती आहे, ये ये सरळ आहे. हळू इथून इथून शेवाळ आहे म्हणून देवी आहेत. साती असेल ज्या बेसिकली समुद्र पाण्याच्या ठिकाणी असतात त्या देवी. पाय लांब हे नाही. मित्रांनो, आता आपल्याला डाऊन रॅपलिंग करायची तर एकदम उंचावर जायचंय, त्यामुळे पूर्ण चढ चढावा लागतो. ओढा पार केला की सिद्धेश्वर डोंगर लागतो आणि मग दगडी पायऱ्या. काही अंतर पायऱ्या चढल्या की उजवीकडे छोटीशी टेकडी लागते जे विश्रांतीचे ठिकाण आहे. या टेकडीच्या माथ्यावरून चारही बाजूला पाहिले तर दिसतात हिरवेगार डोंगर आणि मध्ये मध्ये विखुरलेली गावांची वस्ती आणि मग एका बाजूला उंच कातळावरून फेसाळत कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा. येथून धबधब्याचे जे मनमोहक दृश्य दिसते ते आठवणीत साठवण्यासारखे असते. तीन बाजूने गर्द हिरवे डोंगर आणि मधोमध पांढरा शुभ्र असा उंचावरून फेसाळत खाली कोसळणारा धबधबा पाहिला की मन प्रसन्न होते. हे विहंगम दृश्य पाहिले की त्या पाण्याखाली जाण्याचा मोह आवरत नाही. तर मित्रांनो, आता आम्ही थोड्या टॉपवर आलो सिद्धेश्वर वॉटरफॉलच्या. आपल्या समोरच तुम्हाला दिसत असेल इथे सिद्धेश्वर वॉटरफॉल आणि आपली पूर्ण गँग इथे थांबली आहे. आता आपले ट्रेक लीडर आहेत किशोर, ते आता पुढे गेले. ते पुढे जाऊन आता पूर्ण सेटअप लावणार आहेत आणि त्यानंतर आम्हाला पुढे जायचं आहे. धबधब्याला पाणी तसं बरंच दिसतंय आणि पहिल्यांदा असल्याने मला ती भीती पण वाटते. तिथे सगळ्यांचं आता फोटोशूट चालू आहेत. मस्तपैकी डोंगरामध्ये आता धुकं आलंय, खूप छान वाटतंय. बघूया आता प्रत्येकाला रॅपलिंग करताना. A few inches later. मित्रांनो, जस्ट आता पोहोचत आलो. फक्त थोडं अंतर बाकी. आपल्या मागे बोर्ड दिसतो तुम्हाला सिद्धेश्वर मंदिराकडे आणि समोर तुम्ही पाहू शकता काय धुका पडलाय. इथे काय जिम जॅम हा आलो. थोडं थांबलेलो ना, मी तर हाक मारते जावं लागेल. रोहित इथे आमच्यावर लक्ष ठेवतो की कोण मागे नाही राहायला पाहिजे ना. चला लय मेहनत करतोय. हा आलो. हे बघा सिद्धेश्वर मंदिराकडे, इथे आम्ही 5 जण मागे आहोत. हॅलो मित्रांनो, इथून तुम्ही पाहू शकता ना डायरेक्ट खाली जिमजॅम. हा आलो, अगं थांब. पाठवलं त्या माकडाला ना, कळवलं आणि तो बोलते करत गेला आणि 15-16 माकडांना घेऊन आला. लिटरली त्याला ना असं नख बिक मारलं होते. तिकडचे गावकरी आले आणि त्याला शेवटी वाचवलं. हा एकटा असं यांना वाटतं की आपण पळून गेले पण 10-15 लोकांना घेऊन येते. मित्रांनो, फायनली पोहोचलो आपण धबधब्याच्या टॉपवर, श्री क्षेत्र सिद्धेश्वर देवस्थान मंदिर. सिद्धेश्वर मंदिर साधारण असले तरी आजूबाजूला काही ऐतिहासिक खानाखुना सापडतात. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मधोमध शिवपिंड आहे. तसेच एका कोपऱ्यामध्ये जुनी पितळी घंटा व पितळी ढोल ठेवले आहेत. मंदिरामध्ये श्रावण महिन्यात बरेच भाविक दर्शनाला येतात.
मंदिराच्या समोरच एक उंच वटवृक्ष आहे. पुढे थोड्या अंतरावर रामानंद संप्रयात वैरागी मठ आहे आणि समोरच एक गोड्या व थंडगार पाण्याची विहीर. मागच्या बाजूने एक मोठा ओढा वाहतो आणि हाच पुढे जाऊन खोलवर धबधब्याच्या स्वरूपात कोसळतो. मंदिरासमोर काही पुरातन दगडी अवशेष सापडतात. यामध्ये प्रामुख्याने एक विरगळ दिसून येते. यावरील कोरीवकाम फारसे स्पष्ट नसून त्यावर रंग चढविलेला आहे. बाजूलाच एक दगडी खांबाचे नक्षीदार अवशेष तसेच एक जुनी शिवपिंड दिसून येते. धबधब्याच्या मधल्या बाजूला जाण्यासाठी एक पायवाट येथूनच आहे. थोडी कसरत करूनच धबधब्याजवळ जाता येते, पण जवळ गेले की जो निसर्गाचा चमत्कार दिसतो तो थक्क करून टाकतो. साधारणतः 100 फूट उंच कातळ आणि वरून फेसाळत कोसळणारा धबधबा. उंचावरून कोसळणाऱ्या पाण्यामुळे येथील माती वाहून गेल्याने मोठी मोठी खडके दिसू लागतील. कातळावर शैवाळ असल्याने येथे फार पुढे जाऊ नये. तर असंच थोडीशी कसरत करून आम्ही पुढे पोहोचलो ते रॅपलिंग पॉइंट म्हणजे सिद्धेश्वर धबधब्याच्या उंचावर. आणि जागा पाहूनच माझी तंतरली आणि पहिलं वाक्य माझ्या तोंडातून उच्चारलं गेलं ते म्हणजे मी रॅपलिंग करणार नाही. ओके, तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो वॉटरफॉलच्या एकदम टॉपला. तुम्ही पाहिलं असेल की इथे वॉटरफॉल आहे आणि पहिला नंबर आहे तुझा. पूर्ण नाही. तर मित्रांनो आता रॅपलिंगला सुरुवात होते. पूर्ण किशोर ताने पूर्ण सेटअप लावला. तुम्ही पाहू शकता की तिथून हा प्रकार करण्यात बराच वेळ जाणार होता. त्यामुळे म्हटलं एका ठिकाणी बसून पाहावं की रॅपलिंग कशी केली जाते. थोड्या वेळात आम्हाला भूक लागली आणि मागे पुढे माकड नाहीये हे पाहून नमितांनी चकलीचं पॅकेट फोडलं आणि मग काय झालं ते तुम्ही बघाच. माझ्यापुढे झाली आणि मी त्या चकलीचा पॅकेटचा तोंड ओपन करून असं डाऊनफॉलला ठेवलंय त्याला. म्हणजे आज उभी तरी ते पडणार आहे. समजणार आहे का मला सुप्रिया. अरे पण तुमच्याकडे काय नाही म्हणून बॅग व्यवस्थित ठेवा, बाकी काय करू नका. बॅग नाही, 80 रुपये इलो मध्ये गेला ना. बॅटरी बिटरी आहे एक वेळ मी वागायला घाबरणार नाही, पण माकड खूप चालाक होते. दमल्याने, थकून गेल्याने आणि थंडी वाजत असल्याने कसं तरी मी तेथून मंदिरात आलो आणि आराम केला. त्याच दरम्यान तिकडे धबधब्यावर रॅपलिंगचा थरा चालू होता. जहाँ पे को पूरा लगा दो उसका ऐसा नीचे उतरो. हाँ वहां पर नीचे उतरो. नीचे उतरो ना आप. हाँ अरे यार रोप तो खींचो यार. रोप खींचना अच्छे से नहीं खींच रहे हो. अब यहाँ पे बराबर खींचे. बॉडी वेट जब तक पीछे नहीं जाए. बॉडी वेट जब तक पीछे नहीं जाएगा रोप नहीं खींचेगा. पूरा पीछे डाल दो बॉडी वेट. अभी लोग पीछे ऊपर हाथ पीछे से पीछे से पीछे से. पैर पे ध्यान दो. पैर कहाँ पे रखना आपको. पैर पे ध्यान दो. पैर 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 राइट पे नीचे रखना आपको. ये साइड रखो थोड़ा. देख जाओ इस साइड. ये साइड आ जाओ थोड़ा. राइट पे नीचे रखो थोड़ा. बैठो बैठो
रिलीज करो रोग, रिलीज करो, आ जाओ नीचे, अभी अभी जाओ फटाफट, रिलीज करो, कुछ नहीं होगा हेमंती। सुनो हेमंती, ये साइड आ जाओ, जाओ
कर हिट कर मस्त रे एक नंबर एक नंबर राजा मस्त वीडियो इंस्टाग्राम वर टाकायला तर मित्रांनो आता वाजलेत 11:30 आतापर्यंतची तुम्हाला स्टोरी सांगतो आम्ही कसे वसे पोचलो रॅफ्टिंगच्या इथे आणि त्यानंतर मी जो नजारा पाहिला त्याच्यानंतर म्हटलं की आता आपण रॅफ्टिंग करायची नाही तर तिकडे मी बसून होतो आणि त्याच्यानंतर एक मोठी गोष्ट म्हणजे असा मोठा प्रसंग माझ्या समोर आला की माकडांचा हे बघा इथे माकड दिसते तुम्हाला इथे माकड दिसेल आणि जर तुम्ही इथे येत आहे तर तुम्हाला माकडांना फेस करावं लागेल कारण तुम्ही त्यांच्यासमोर कधी बॅग नाही खोलू शकत कोणती पिशवी सुद्धा खोलू नाही शकत कारण जर तुम्ही ती खोलताय ना तर ते तुमच्या अंगावर डायरेक्ट आक्रमण करतात त्यामुळे हे खूप रिस्की आहे जर तुम्ही इथे येत असाल तर बघा एक छोटा माकड इकडे बसलं तर एक खरं सांगायला गेलं तर मी पण खूप घाबरलेलो तर मला खाली उतरायचं नव्हतं आणि मध्यंतरी असं झालं की आम्ही खाऊची पिशवी सोडली आणि बरीचशी माकडं आमच्या मागे आली तेच मग आता मंदिरात आलेलो मी आणि इथे काका मिळाले काका तुमचं नाव गणेश कोळी नमस्कार काका गणेश कोळी तर मित्रांनो त्यांच्या मदतीने मी म्हटलं की मी खूप घाबरलो त्यामुळे काकांना म्हणजे काका माझ्या सोबत सगळं आता आवरलंय आणि काकांनी थोडं खाऊ दिला खाण्यासाठी तो खाल्ला आणि आता थोडा बसलो म्हणलं थोडा बसेल आणि जाईल हे बघा माकडं अजून एक तर इकडे माकडांचा वावर खूप जास्त प्रमाणात आहे त्यामुळे वाचून तर मित्रांनो जस्ट दादांना बघितल्यावर विचारलं की तुम्ही इथे कसे तर त्यांनी एक छान गोष्ट सांगितली की ते दरवेळी इथे मुक्कामाला येतात म्हणजे किती दिवस असतं असं दोन तीन दिवस असतो म्हणजे हे बरं आहे कुठे बाहेर जाण्यापेक्षा आपल्या मंदिरामध्येच मुक्कामाला मग तुम्ही असं प्रत्येक वीकला येता की नाही वर्षातून असं दोन तीन वेळा येतो वर्षातून एक वेळा येतो कधीतरी शिवरात्रीला किंवा मुक्कामाला अरे वा छान म्हणजे पहिल्यांदा असं मी पाहिलं की कोणीतरी व्यक्ती असं कुटुंबासोबत वेळ घालवायला मंदिरामध्ये येतो खूप छान वाटलं तर तुम्ही इथे पाहू शकता तर काकांची मुलं आणि सगळी भाजी हे सगळं आहेत आणि खूप छान पद्धतीने काका एकदम रिलॅक्स होऊन राहत आहेत तिकडे त्यांचं जेवण चालू आहे समोरच आपल्या महादेवाचं मंदिर आहे खूप छान वाटलं पण इथे एक आहे की माकडांचा त्रास तुम्हाला होतो का त्रास हो त्रास होतो सर्वांना देतात आता काकांना सवय झाली असेल पण मी खरंच खूप घाबरलेलो पुरानं तुम्ही घाबरता मग काय काठी घेऊन मारायला जाता की काय पण खरंच माकडं म्हटलं की खूप रिस्की झालं तर असा काही त्यांना थोडा त्रास होतो पण मित्रांनो एक सांगायला गेलं ना तुम्ही कोणत्याही ठिकाणी जात असाल ना कोणताही तुम्हाला जंगली प्राणी मिळतो तर त्यांना खाद्यपदार्थ टाकू नका कारण जंगली प्राण्यांचा स्वभाव आहे की ते आपला आहार हे शोधून खातात आणि माणसांनी आता अशी सवय लावली आहे ना त्यांना की त्यांना खाऊ देऊन म्हणजे अन्न देऊन देऊन त्यांना ते आता पाळूसारखं दिले त्यामुळे जर तुम्ही कुठेही ट्रॅकिंगला जाता ना दरवेळी त्यांना असं वाटतं की आता हा माणूस आलेला आहे तर आपल्याला काहीतरी खायला दे त्यामुळे ते आपल्या बॅगवर आक्रमक होतात आणि कित्येक वेळा परिस्थिती आउट ऑफ कंट्रोल होऊन जाते त्यामुळे ही तुम्ही जरा काळजी घेतली पाहिजे तर असं काही हा मंदिराचा गाभारा आहे आता आणि समोरच मंदिर आणि कुकरची शिट्टी पण वाजली माझ्या चॅनलचं नाव डबल सीट
विथ स्वप्निल, डबल सीट, डबल सीट विथ स्वप्निल. तुझं काय नाव? पार्श्व. अरे वा छान नाव आहे. बाय, तुमचं काय नाव? शिरीन. अरे वा, आणि तुझं? कनिष्का. छान नाव आहे तिघांची. झालं का जेवण? छान वाटतं पण इथे मंदिर, मंदिराच्या बाजूला वाहती नदी. वाहती नदी नाही, आपण झरा म्हणू शकतो, पण त्या झरामध्ये जाणं काका रिस्की आहे ना? हो, रिस्की. कारण वाहून डायरेक्ट खाली. नाही, एवढं नाही रिस्की, पाणी कमी आहे, फोर्स कमी आहे. नंतर पाऊस जेव्हा पडतो तेव्हा फोर्स जास्त वाढतो. ओके, पण असा बंधारा वगैरे नाही आहे ना? काही नाही, ब्रिज आहे. फक्त ब्रिज आहे ना, की असं आपण त्याच्या मागेच पोहू शकतो असं काही नाही ना? असं वर आहे. वर आहे का? वर असं म्हणजे कुंड गेलंय का? पोहायला छान आहे. कुठे? अजून वरती. अजून वरती. हो, आणि धबधबे पण दोन आहेत तिथं. हे मी व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे का? आणि मोठा आहे, इथपर्यंत एवढा आहे. नंतर आपल्यापेक्षा 6 फुटाच्या वर पण 5 फूट आहे. आणि आता आता थोडी वाळू जास्त आलेलं आहे, त्याच्यामुळे खोल कमी झालेला आहे. जास्त खोल नाही, वाळू टाकले का? नाही, म्हणजे वाळू आलेलं आहे ना. ते वाळू कुठून? वाळू नाही, सॉरी, काय ते दगड माती. अच्छा, त्यामुळे भरीव झालाय. नाहीतर मग आणखी 6 फुटाच्या आसपास जातात. आणि नंतर पाणी जेव्हा कमी असतं ना, तेव्हा 5-6 फूट पाणी असतं. आता जास्त आहे ना, त्याच्यामुळे जास्त वर आलेलं आहे. वर्ष झाली मला वाटतं. मला वाटतं इथं पण वास्तू होत्या, जेवण बनवायचं वगैरे होती. नंतर येणं बंद झालं वगैरे तिथं थांबलं. तिथं असं जेवण बनवायचं हे होतं. अच्छा, म्हणून ते ठेवलंय का इस्टो साठी? हे जेवण बनवण्यासाठी होते. ते पत्र होते दोन्ही साईडला, ते माकड वगैरे येऊन ते बाथरूम आहे तिकडे. बरीच माहिती भेटली. खंडाळे, सागरमाची खंडाळ गावाचं नाव. सागरमाची वगैरे आहे ते वरती आहे का? रोज कसं काय बघा तुम्ही. आता या मित्रांनो, हा आहे मंदिराचा आजूबाजूचा प्रदेश. येतात माणसं भरपूर. अरे बापरे, क्लिअर झालंय मग धुकं होतं ना. मित्रांनो, हा आहे सगळा अलिबागचा परिसर. सुंदर आहे. आपण कुठून आलो? आय थिंक आम्ही तिकडून स्टार्ट केलं. ती गाडी दिसते तिकडून आलो का? हा, ती गाडी आहे तिथे थांबतात. नंतर तिथून थोडी पायवाट आहे. चढण आहे. अच्छा, हे बघा इथे या, इथे या. हा, खालीच जातोय धबधब्यावरच्या खाली ना. अरे तुम्हाला टाइम आहे वाटतं अजून? मित्रांनो, अजून रॅपलिंगची पोरं बघा एवढी बाकी आहेत. वाजलेत 12. मला वाटतं आता आम्हाला सगळं संसार आवडता आवडता 3-4 वाजतील सगळ्यांचा रॅपलिंग होईपर्यंत. आता एवढं जंगलात कुठे दिसणार काका? हा, इथून एक टोक दिसतं ना, त्याच्या खालच्या अजून एक टोक आहे. इथून रस्ता आहे मग यायला. तुम्ही फोटो घेतला तोच ना? हो, ठीक आहे, चालेल. हे पण थोडं थोडं दिसेल तुम्हाला, समोरचा धबधबा दिसेल असा पडताना. ते डबल दगड आहे बघा असा. आणि तुम्ही वर गेला असे ना टॉपला, मग तिथून बराच परिसर असा कंपनीचा एरिया दिसला असता. सागरगड अजून वरती. हो, गड आहे, किल्ला आहे. आपल्याला चालायला त्रास होतो. तिथे किल्ला बनला तिथे तेवढा. महादेवाच्या मंदिरात गणेश दादा, महादेव रूपीच जणू मला दर्शन लाभले. कारण थंडी वाजत असल्याने त्यांनी माझी मंदिराच्या गाभाऱ्यात झोपण्याची सोय केली. आणि उठल्यावर गरम गरम जेवण्यासाठी त्यांनी आग्रह केला. एवढ्या थंडीमध्ये गरम गरम जेवणाचा आनंद काही औरच होता खरंच. आणि मग त्यानंतर काकांसोबत धबधब्याच्या खालच्या बाजूला जाण्यासाठी निघाले. तर मित्रांनो, हा आहे समोर दिसतोय ना आता आपल्याला वॉटरफॉल. थोडक्यात सगळं सांगतो, मला काय रॅपलिंग जमली नाही त्यामुळे थंडी वाजायला लागली. मी तिकडेच बसून होतो पण बसून काय अर्थ नव्हता, त्यामुळे मंदिरात गेलो. तिकडे ते दादा मिळाले. हे ते दादा देवासारखेच म्हणू शकता. तिथे थोडं झोपलो, मस्तपैकी जेवलो. आणि बरीचशी मंडळी आपली रॅपलिंग करून इथे खाली उतरली आहे. त्यांना आय थिंक आवाज जात नाही माझा. आय थिंक आवाजामुळे ना तिथे आवाज जात नसेल. पण बरीचशी मंडळी उतरली. आता ते दादांचे रिलेटिव्ह होते, त्यांच्या ते खाली उतरतात. त्यांच्यासोबत आता खाली उतरतो मी पण. तर म्हटलं पोरांना बघू आता इथे सगळे असे रॅपलिंग करून खाली उतरतील. आय थिंक रेड मध्ये ही उतरते वाटतं पीव खाली. तर दोन टप्प्यांमध्ये हा धबधबा पडतोय. मंदिराच्या इथून इथपर्यंत रॅपलिंग करतोय, त्याच्यानंतर इथे खाली. तर चला बघू आता. मला जातो मी तिकडे. खूप हे झालं मग, अशी इतकी बेकार थंडी वाटत, खतरनाक वाली. जाऊ दे त्यांना ना, आपला आवाज येत नसेल. आपण जाऊया पुढे. तो तिकडे रॅपलिंग करतोय. बघताय काका ते? बघा कसा उतरतोय तो. बघा उतरतोय कसा दिसतोय. आतमध्ये देवी आहे. देवी कुठे? हे आपलं डोंगर हे जिथे खाली खाचा आतमध्ये. मग ती मूर्ती कुठे बसवली? आतमध्ये आहे. पहिल्या दिसत आहे. पहिल्या बसून आहे का? अरे बापरे. तो बघा उतरतोय. दिसला लाल टी शर्ट.
आहे का बरा काय जाऊ शकतो का हा नाही येऊ शकतो ना मी थांबू जरा व्हायसाठी हे पण आजच चाललंय काय म्हणतात हो कधीच नाही गेलं पण इथे रस्ता लोक आहे सांगतात म्हणून लोक सांगतात नाही इथे रस्ता आहे तुम्ही हात म्हणून माहिती मी कसा गेलो असतो थांबा काका हो थांबा जरा होण्यासाठी कुठे टाकू ना काय नंतर पोरं असली की नाही टेन्शन घेऊ ना खाली पोरं उतरले असते ना तिकडे तुम्ही उतरले असते वरची वरची पोरं उतरले असते ना खाली काय नदी रे तिथे चालू आहे आलो आपण पावसाळ्यात पण गाऊन घेतला होता मग आलो का आणि आता आता इथून सगळं कसं चालू इथून रस्ता कसं होती ए मयूर पावरून काका तुम्ही जाल ना जाता ना त्यांचं थोडी हळू हळू काका येऊ वर तुम्ही काकांच्या पावलावर पाणी ठोकून जातो मी ठीक आहे इथे एवढा जरी नसेल ना तर काय वाटत नाही झालं हो
तिथून तू पाहिजे इथे थांबतो किंवा असा तो जाईल जाळी तिथे असेल तिथं बसतं पाहिजे चालू तुम्ही येतो नाही पोचलं का मग जाणते स्लिपरी नसेल स्लिप नसेल ना जास्त काय म्हणता कुठून जायचं कुठून येऊ धबधब्याकडे वर जाण्यासाठी मला काही व्यवस्थित असा मार्ग दिसला नाही त्यामुळे असं वाटलं आता परत जावं लागणार त्यावेळी नेमकेच आमची काही मंडळी रॅपलिंग करून खाली येताना दिसली आणि त्यांना सुद्धा या झाडीमध्ये परतीचा मार्ग दिसत नव्हता आणि त्याचवेळी आमची गाठभेट झाली याच दरम्यान काकांची साथ खूप महत्वाची लाभलेली त्यांना धन्यवाद म्हणत मी पोरांच्या मदतीला गेलो तर मित्रांनो इकडे सिद्धेश्वर वॉटरफॉल आणि आमची इथे रॅपलिंग केलेली पोरं आली त्यांना वाट दिसत नव्हती मी इथून आलो धबधबा शोधत अरे एकदम बसून यावं लागेल तुम्हाला हे बघ इथपर्यंत आलात ना की इथून वाट आहे इथपर्यंत आलात की इथून वाट आहे तिथून पण येऊ शकतो तू पण हे बरं पडेल मला वाटतं दगडी पण आहेत ना पाय ठेवू शकतो हा मयूर भाई कसा म्हणतोय तिकडे गेला कोण मी उपर इधर गया अरे वो ये वाला इधर इधर ही पकडो इधर ही वो पैर को आगे डालो लेफ्ट हां राइट डालो बैठो पूरा और डालो और डालो आराम से एकदम आराम से बोलो जय श्री राम आता इथून ना वाट खूप छोटी आहे
मित्रांनो वाजलेत आता संध्याकाळचे 3:28 3:30 वाजत आलेत आणि जवळजवळ आता आमची रॅपलिंग संपली, आमचा ट्रॅक संपत आलेत. काही जणांची अजून बाकी आहे, मी तर नव्हतो गेलो. तुम्ही पाहिलं असेल की कसं मी दुसऱ्या वाटेद्वारे जात होतो आपल्या वॉटरफॉलला, पण तिथेच आम्हाला मयूर, अंकित, शीतल, यामिनी, हेमंती मिळाल्या. त्या वाट चुकलेल्या, त्यांना रस्ता दाखवत म्हणून मी काय वॉटरफॉलला गेलो नाही. त्यांच्यासोबतच आता घरी जातो. बरीचशी मंडळी अजून यायची बाकी आहे, त्यांची तर कसं वाटलं मयूर? 50 फूट खाली पहिल्यास आपल्याला वाटतं की खूप इझी आहे, असं वाटतं की करू शकतो, पण जेव्हा आपण रशी मध्ये असतो टॅपलिंग करत करत आपण खाली बघतो तेव्हा वाटतं भाई ढगात ढगात ग्रीप नसते. नंतर मग एक पॉइंटला असं होतं की स्ट्रेट लाईन होतं खाली, तेव्हा असं वाटलं की आता विदाऊट पायाचे ग्रीप कसं खाली उतरव. पण जसं कम्प्लीट झालं तेव्हा मला असं वाटलं की भाई खूप मस्त काम केलं. डर के आगे जीत आहे आणि रिस्क घेतलीच पाहिजे. पण हा पाठलेली खूप पहिले असं वाटतं खूप इझी आहे काय वॉटरफॉल उतरायचं, रॅपलिंग करून उतरायचं असं नाही आहे. पण हा ट्राय केलं पाहिजे एकदा तरी. आणि मी आता 350 केलंय तर मला असं आतून कॉन्फिडन्स येतोय की मी 400 ट्राय करू, 450 ट्राय करू. सो फायनली आय एम गेटिंग कॉन्फिडन्स फॉर इट. आय नो हाऊ टू डू रॅपल ना. मला माहिती पडलं की कसं करायचं एक्झॅक्टली विथ माय वेट. फर्स्ट टाइम आय एम हॅपी. दिस इज माय सेकंड टाइम. फर्स्ट आय डिड फॉर 100 meters ओनली, 100 foot. इट वॉज इझी इझी लाईक इट वॉज इन ठाणे ओनली. बट माय नेक्स्ट प्लॅन इज टू डू व्हॉट दॅट कॉल टू जम्प फ्रॉम द प्लेन. स्काय डायव्हिंग, येस. माझा नेक्स्ट प्लॅन आहे स्काय डायव्हिंग. सेफली उतरायचं. तो एक्सपिरियन्स घेतला की मग मला वाटेल की बस त्याच्यावरती तर स्पेसच आहे. कोरिनो तुमचा काय एक्सपिरियन्स? खूप छान एक्सपिरियन्स होता. कसं वाटलं तुम्हाला? पूर्ण 100% मॅन्युअल आहे ते. नॉट लाईक की त्यांनी सोडलं खेचलं असं काय ऑप्शनच नाही, कारण की तुला खाली यायचंय तर तुला रशी तुला पुढे ढकलावीच लागणार आहे. देर वॉज नो ऑटोमॅटिक मोड, देर वॉज नो ऑटोमॅटिक मोड, ओनली मॅन्युअल मोड. सो एव्हरीबडी ट्राईड इट अँड एव्हरीबडी डिड द सेम थिंग. सो एव्हरीबडी लर्न. खरंच खूप छान असा एक्सपिरियन्स आला मला सुद्धा. जेवण मिळणार आहे मस्त गावकरी जेवण, मस्त मसाले, गावातलं टेस्ट ही मिळणार आहे. आता बघू कसं जेवण मस्त दाबून खाईल मी. 4 वाजलेत, जेवलो नाही आम्ही. जंगलामध्ये आम्ही जे जे काय आणलं ते माकडांनी चोरलं. थोडंसं आम्ही काय वरती बघवतो तर माकडांनी बॅग घेऊन पळून गेले. तर बॅग मधले जे पण खायला ते घेऊन पळून गेले. खाकरा, फ्रूट, भाजी, चपाती, जे काय होतं सगळं खाऊन टाकलं, घेऊन पळून गेले. कसं वाटलं तुम्हाला माकडांचा एक्सपिरियन्स? इकडची माकडं खूप भूके आहेत असं मला वाटतं. भूकेले आहेत त्यांना आणि माहिती असतं की टुरिस्ट आलेत, बॅग आहे, फॅमिली आलेत, खायला काहीतरी असणार. ते फक्त वाट बघतात तुमची नजर चुकवण्याची. अशी तुमची नजर चुकली, तुम्ही कोणाशी बोलताय किंवा काय दाखवताय, तो येणार बॅग घेणार आणि डायरेक्ट पळणार. आणि तो असं नाही की बॅग ओपन करणार, बॅग घेऊन पळणार आणि लांब जाऊन कुठेतरी ओपन करणार आणि बाकीच्या वस्तू फेकून टाकणार. मयूरची पण बॅग जाता जाता राहिली. खूप घाण एक्सपिरियन्स होता माकडांबद्दल, पण प्लेस खूप छान होत. जरा वॉटरफॉलच्या खाली जाण्याचा रोड काही कळला नाही, खूप दमछाक पण झाली आणि आम्ही चुकलो बरंच. ती लोक तुम्ही येताना चुकलात ना पायलट, की ही लोक खाली उतरताना चुकले आणि मी तिकडे जाताना चुकलो. तर असा काही होता एक्सपिरियन्स, खूप छान होता. आता बाकीची मंडळी येतील तर आता आम्ही फ्रेश होतो लगेच आणि आपण बाकी मंडळी आल्यावर डिस्कस करूया कसं होतं त्यांचं एक्सपिरियन्स. तर मित्रांनो 5:30 वाजलेत आणि आता पूर्णपणे फ्रेश होऊन जेवण वगैरे मस्तपैकी बसलो आहे. बरीचशी मंडळी आली आता ट्रेकिंग करून, अजून काही लोक यायची बाकी आहेत. म्हणजे जसं की लीडर किशोर झाला, नमिता, त्यानंतर सुप्रिया, अर्ध्यापैकी जास्त मंडळी आली जेवायला बसले. आम्ही अगोदर 7 जण आलेलो तर फ्रेश होऊन जेवण खाऊन आता मस्त बसलो आहे. अर्ध्या इथे चिल करतात. गुड इव्हनिंग शुभम. तर खूप बरं वाटतंय, संध्याकाळची वेळ आहे, पाऊस पडतोय आणि फुल कोकणाचा फील. म्हणजे कोकणातच आहोत, अलिबाग म्हटलं तर ते कोकणात. खूप छान असा दिवस गेला. काही वेळाने सगळे घरी आले आणि खूप साऱ्या आठवणी घेऊन मुंबईकडे घरी निघालो परतीच्या प्रवासाला. या प्रवासात अनोळखी मंडळी आता ओळखीची झालेली. एक नवीन जग अनुभवायला मिळालं. गणेश दादाचे कुटुंब, ती माकडं, उंचीची भीती व किशोर व त्याचे साथीदार नितीन, सोहम, रोहितने केलेली मेहनत आणि प्रत्येकाला ज्या प्रकारे व्यवस्थित आणि सुखरूपपणे त्याने हँडल केलं, हॅट्स ऑफ मित्रा. आणि मित्रांनो अशा प्रकारे आता वेळ झालेली सगळ्यांचा निरोप घेण्याची.
प्रकारे ना गिव्हअप केलेला आहे. सबमिट करायचं पहिला प्रॅक्टिस करून भैरवगडला चले समोर जा बोला. हा